आज ते दोगे ही खुश होते असणारच ना, कारण आज ते खूप दिवसांनी एकमेकांना भेटणार होते. भेटायचे म्हणून आज ती केस मोकळे सोडून आली होती, कारण त्याला आवडायचे तिचे मोकळे सोडलेले केस. त्याला ती जशी आहे ना तशी आवडायची, म्हणून ती सुद्धा तशीच आली होती, ननटता नथटता एकदम साधी. त्याने तिला लांबूनच येताना पाहिले. दोघांनाही एकदम आनंदाचे झरे फुटले. दोघेही बीचवर गेले बसायला. दोघांनीही खूप गप्पा मारल्या. समुद्रावर दोघेही जीव एकदम सुखात बसले होते. अथांग सागराची लाट, दोघांचे हातामध्ये हात, डोळ्याच्या समईत स्वप्नांची वात, स्पर्शाची ऊब आणि सोबत थंड वाऱ्याची साथ. मध्येच तिच्या लक्षात आले की तो तिच्याकडेच पाहत बसलाय. तिला लाजायला झाले. म्हणाली, ए जाना माझ्याकडे का पाहतोयस असा, समोर बघ ना, समुद्र बघ कसा फेसाळलाय, मस्त दिसतोय. अगं पण त्याच्यापेक्षा मी आता जो पाहतोय तो समुद्र मस्त दिसतोय. तिला अजून पाणी पाणी व्हायला झालं, तरीही ती म्हणाली, बस हा बस झालं. तो म्हणाला, ऐक ना, गोव्याचे समुद्र की नाही मस्त आहेत, शांत एकदम एकदम. बस बस पुरे झाले तुझे गोवा पुराण. गोव्याचे बीच असे होते, गोव्याचे बीच तसे आहेत. तिने त्याचे वाक्य मध्येच तोडले. तो हिरमुसला बिचारा आणि सांगितल्याप्रमाणे समोर समुद्राकडे पाहू लागला. तिच्या लक्षात आले ते आणि तिने त्याच्या खांद्यावर डोके टेकवले. म्हणाली, तुझ्या खांद्यावर डोके ठेवले ना की सगळा त्रास विसरायला होतो. खूप खूप आयुष्य जगावंसं वाटतं. मग काय, गेला त्याचा सगळा राग. ती मध्येच शांत झाली. माझे बाबा नाही तयार होणार रे आपल्या लग्नाला, आपण थांबू हे सगळं. अगं मी समजावेन ना त्यांना, त्यांना तुला सुखातच बघायचंय ना. मी करेन त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण, जरूर ऐकतील ते. आणि तो तिला समजावून सांगू लागला. सगळे ऐकून मग ती थोडी शांत झाली. तिला समजावून मग तो तिच्याकडे थोडीशी पाठ करून बसला. तिच्या लक्षात आले ते. तिने त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा स्वतःकडे फिरवला. त्याचे डोळे पानावले होते. म्हणाली, अरे रडतोस काय वेड्या, काय झाले? म्हणाला, काय नाही ग, खरंच तुझे बाबा तयार नाही झाले तर? हाच विचार करत होतो. तेव्हा जो एकटापणा वाटेल ना तो जाणवत होतो. अरे तू पण ना वेडाच आहेस मंद, मी कुठे जात नाहीये, मी फक्त तुझीच आहे, फक्त तुझीच. असे बोलून त्याने तिच्या गालावर चुंबन घेतले आणि म्हणाली, माझे तुझ्यावर खूप 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 प्रेम आहे. तो म्हणाला, काय म्हणलीस? मला ऐकायला नाही आलं, कालपासून कमी ऐकायला येतंय. आणि गालावर आता काय केलंस? माझे सेन्सर कालपासून सगळे बंद पडले, काहीच जाणवत नाहीये, पुन्हा कर बघू. लाजली ती. म्हणाली, हो का बावळट. आणि मित्रांनो, ही कहाणी कशी वाटली मला खाली कमेंट करून नक्की सांगा. ही कहाणी ज्याने लिहिलेली आहे त्यालाच पूर्ण क्रेडिट जातात. खरंच खूप छान आहे. मला या लेखकाचं नाव नाही मिळालं. मला एका मित्राने ही शेअर केलेली कहाणी आहे आणि मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा, कारण मी तुमच्या आवडीची व्हिडिओज घेऊनच येत असतो. तर मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.